हे बघा अशा पद्धतीने पाय आदर आले, एक सारखा ॲक्सिलेटर आला की म्हणजे तुम्ही पाय वर घेण्यासाठी आता रेडी आहात. अशा पद्धतीने रोडने कनेक्शन कट करून एक सारखा ॲक्सिलेटर देणे. जोपर्यंत ही प्रॅक्टिस येत नाही तुम्हाला तोपर्यंत अशा पद्धतीने दोन्ही पायांनी एक समान टप्पा मारत 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 प्रॅक्टिस करायची. याच्यानंतर ही स्टेप आहे हव्यात पाय घेणे आणि हव्यात पाय घेतल्यानंतर पाय वर घेणे. तर अशा पद्धतीने ब्रेक, जास्त टप्पा पडत असेल तर लगेच ब्रेक दाबायचा. चला, एका पायाने जर जास्त टप्पा पडत असेल तर ब्रेक दाबायचा, दोन्ही पायाने समान टप्पा पडत असेल म्हणजे बॅलन्स आहे. लक्षात आलं? एका पायाने जर सारखा सारखा टप्पा पडत असेल तर बॅलन्स आउट आहे. चला, तुम्हाला त्याच्यामुळेच थांबवलं कारण एकाच पायाने तुम्ही कंटिन्यू टप्पा देत होते. ठीक आहे, स्वतःहून दोन टप्पा उजवड झाला की दोन टप्पा डावा यायलाच पाहिजे, तरच ते बॅलन्स आहे, नाहीतर एकच पायाचा असा टप्पा मग ते चुकीचं आहे. ठीक आहे, चला 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 करेक्ट. चला, ॲक्सिलेटर स्लो, ॲक्सिलेटर स्लो नाही, एक सुरुवात केली तर ॲक्सिलेटर देतच राहायचं. बघा, अशा पद्धतीने दोन्ही पायाने टप्पा पाहिजे तरच तुमचा बॅलन्स जमेल. जर तुम्ही एकाच पायाने सारखा टप्पा दिला तर बॅलन्स होत नाही, ती वन साईड स्कूटी कललेली असते. तर अशा पद्धतीने माझे टिप्स फॉलो करा आणि स्कूटी शिका. ब्रेक लावा, ब्रेक ब्रेक ब्रेक. हा पाय हलतोय तुमचा आणि दुसरा खूपच वाकडा तुम्ही करताय, तिकडचा पाय. हो, वाकडा वाकडा नाही, एक सारखं. चला चला, टप्पा, दोन्ही पायांचा टप्पा. गुड, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना खरंच गरज आहे व्हिडिओची त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ शेअर करून पोहोचवा. थँक्यू सो मच.